मागच्या व्हिडिओला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचप्रमाणे आलोय तुमच्यासाठी दुसरा एपिसोड घेऊन. या एपिसोडमध्ये मी आलोय चिंचवडला. चिंचवडला का? तर मला खूप साऱ्या मित्रांनी सांगितलं की खूप चांगली आणि खूप तिखट अशी मिसळ आहे चिंचवड गावामध्ये. तर आज आलो आपण चिंचवड गावामध्ये ती मिसळ खाण्यासाठी. खूप चांगली मिसळ आहे, तर नक्की जाऊया, मिसळ खाऊया. चला दादा, टाइम काय झालं? काय टाइम काय झालं? इट्स मिसळ टाइम. हा जो साईन आहे तो आहे ओरिजिनल साईन. तर तुम्ही नेवाळे मिसळ या नावाने ही मिसळ खूपच फेमस आहे. तरी मिसळ खाताना खूप बैला घास असा मस्त झणझणीत लागलाय ना, आणि मला एकतर तिकट जमत नाही. तरी ट्राय करतो अख्खी संपवायची. लास्ट टाईम मी आलो होतो तेव्हा लास्ट मंथ आलो होतो, आणि त्याच्या आधी लहानपणी आलो होतो मिसळ खायला. तर जेव्हा लहानपणी जेव्हा आलो होतो तेव्हा जशी टेस्ट होती ना, तर त्याच्यापेक्षा स्पायसी आता कमी आहे, पण टेस्ट तीच आहे, नाही का? तर तुम्ही खरंच ट्राय करा, एन्जॉय करा. आज तर गेली नाही. फर्स्ट टाईम आलोय, पण एक नंबर मिसळ आहे इथं. एकदम तिखट आणि एकदम स्वादिष्ट आहे अशी मिसळ नाही भेटायची. म्हणजे मी रावेत मधून आलो आहे, स्पेशली फर्स्ट टाईम आलो आहे. मित्र यांच्या गायडन्सने येते आलो. हा, स्पेशली मिसळ खाण्यासाठी आलो. सो आय लव्ह दिस मिसळ पाव बिकॉज इट्स व्हेरी टेस्टी, अँड फॉर लाईक फॉर 3 times आय केम हिअर टू ईट दिस मिसळ, अँड आय रिअली लव्ह इट. माय फ्रेंड ऑल्सो लव्ह इट, अँड you also come here to eat. Thank you. Tasty sati chagli hai. Dusirle misal khayla jat nahi. Nevale shi. Ho. Vadlan paras paras vadil pan yetat. Vadil pan yetat. Ho, amche vadil pan yayche. Vadlanni ta amhala shikavle first time anle teva khup spicy pan ani tasty pan hai, tyamule ami itech ani misal itech khatlo. तर आता तुम्ही बघितलं की लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकंसुद्धा इथे मिसळ खायला येतात. म्हणजे ही मिसळ स्पायसी तर आहेच, पण त्याबरोबर ही टेस्टीसुद्धा आहे. म्हणूनच पूर्ण म्हणजे जे जनरेशन आहे, यंग जनरेशन म्हण, ओल्ड जनरेशन म्हणा, तर ते येतं येतं आणि मिसळ खाऊन जाते. तर नक्की तुम्ही देखील या, मिसळीचा आस्वाद घ्या आणि बाकीच्या लोकांनासुद्धा सांगा. म्हणजे आमचं आजी आजोबापासून आम्ही जे करत आलो व्यवसाय, आमचा तिसरी पिढी या आजी आजोबा, आमचे मोठे बंधू ते बनवतात मिसळ सगळं, ते करतात सगळं मिसळीचं. आणि म्हणजे आमचं पहिल्यापासून म्हणजे तोच मसाला, तोच टेस्ट, तेच सगळं काय आहे, म्हणजे बिलकुल फरक नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं एकच ब्रँच आणि एकमेव एकच शाखा आहे आमची, म्हणजे आपली शाखाच नाही पुढं, एकच आपलं पहिल्यापासून जुनं हॉटेल. आणि मेन नेवाळी मिसळ जे पहिलं जुनं होतं 50 वर्षापासून, ते हेच. आणि म्हणजे
तुमची मिसळ म्हणजे अशी काय खासियत आहे की म्हणजे लोकांनी इथं यावंच असं म्हणजे खासियत म्हणजे आमची मिसळ एकदा जरी खाल्लं ना की माणूस दुसरीकडे खाऊ शकत नाही कारण एवढे मसाला आमचा स्वतः आम्ही बनवतो टेस्ट एवढी भारी ती परत तेल भारीतलं असतं आणि तिखट आणि हे दोन्ही पदार्थ असल्यामुळे आणि कुठलाच त्रास होत नाही त्यामुळे माणूस एकदा खाल्लं की थोडं हाऊ करतो नाही का तिखट आहे बाबा काय नाही पण दुसऱ्यांदा येतोच नाही माझं पण तोच एक्सपिरियन्स होता मी पहिला घास खाल्ला त्यावेळेस असं एकदम तिखट लागलं पण नंतर नुसतंच मसाला आहे का किंवा तिखट आहे असं काय नाही व्यवस्थित जर ती मिसळ घालून खाल्ली ना तुम्ही व्यवस्थित एकदम लिंबू लिंबू पिळून व्यवस्थित एकदम छान लागते मिसळ आणि माझा पण तोच होता की मला वाटलं खूप तिखट असेल पण नंतर जी चव लागायला लागली ना ती खूपच सुंदर त्यांना आपण घरगुती मसाला बनवतो आपण बाहेरून इकत आणत नाही नमस्कार मी बजरंग दादा न्यावळे आता आमची मिसळ कमीत कमी 60 ते 65 वर्ष व्हायला आली आमची मिसळ आजी आणि आजोबांनी चालू केली होती त्या मिसळीचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कसं घरगुती मसाला आणि प्रवीणचं कांदा लसूण मसाला असं मिक्स करून एकदम आणि मटकी आपण काही तेल वापरत नाही जास्त मसाल्यातनं जी भाजणी असते त्यातनं आपण तेल काढतो त्याला ते तरी म्हणतो आणि आता आमची आता भरपूर आता तिसरी पिढी आमची परंपरा आणि आमची कुठेही शाखा नाही एकमेव शाखा याचा हा दुसरा एपिसोड कसा वाटला तर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो कमेंट करून सांगा की तिसरी मिसळ तुम्हाला कोणती खायची आहे त्या मिसळकडे जाऊया आणि ती मिसळ आपण खाऊया तर चला खाऊया.